आमची नेते हे शरद पवारच असून मी शरद पवार साहेबांच्या सोबतच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत, त्यामुळे मी त्यांना कौटुंबिक कामासाठीच भेटायला गेलो होतो. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचा खुलासा सांगलीचे राष्ट्रवादीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला. काही वृत्तपत्रामध्ये बातमी आली की सांगलीचे महापौर हे अजित पवार उपमुख्यमंत्री यांना भेटले आणि त्यांचं त्यांच्या गटात जातील. मी कुठल्या गटात जायचा काही संबंध नाही आहे. जयंत पाटील साहेबांच्या बरोबर कार्यकर्ता म्हणून काम केले, पवार साहेबांची विचारधारा मानून आम्ही कार्य करणारा कार्यकर्ता आहे. वृत्तपत्रातून मी अजित पवार गटात गेल्याच्या बातम्या तथ्यहीन असून मी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली 14 नगरसेवकांसह पवार साहेबांच्या सोबतच असल्याचे दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.